कोल्हापूर शहरामध्ये वाहतूक कोंडीचं प्रमाण पाहता अवजड वाहतुकीवर निर्बंध घालणे आवश्यक आहे असे बऱ्याच प्रकारच्या तक्रारी एकत्रित कार्यालयात प्राप्त झाल्या. त्यानुसार नियोजन करण्यात आले. मालवाहू वाहने दुपारच्या वेळेमध्ये मालाची चढ उतार करण्याच्या अनुषंगाने रस्त्यावर उभी राहतात आणि जास्तीत जास्त वेळ रस्त्यावर उभी राहिल्यामुळे रहदारीची कोंडी होते. यावर उपाय म्हणून सकाळी 9 ते संध्याकाळी 9 अशी 12 तासासाठी अशा संबंधित वाहनांना शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानंतर ते शहरात प्रवेश करून मालाचे चढ उतार करू शकतात. त्यामुळे संबंधित वाहनधारक आणि व्यापारी वर्ग यांना विनंती आहे, त्यांनी वेळेचं बंधन पाळावं. नियोजन करून दिलेल्या वेळेमध्ये आपली वाहनं शहरामध्ये आणू नयेत आणि वाहतुकीचा खोळंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. जे सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत जे पोलीस प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने जे शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे त्याचं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. कारण अशा पद्धतीनं केल्यामुळे मार्केट जी आहे ती कोल्हापूरमध्ये आता वाहतूक कोंडीचा जे भाविक येतात त्यामुळे आता प्रचंड प्रमाणात नागरिक येत असतात तर त्यामुळे जे काही वाहतूक कोंडी होती पार्किंगचा बोजवारा उडतोय. तर अशा पद्धतीनं जर का जर हे जर राबवलं तर कोल्हापूरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम सुटेल, नागरिकांना व्यवस्थित त्यांचं मुव्हमेंट करता येईल. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेनं निर्णय घेतलेला आहे की अवजड वाहनं जे आहेत ते कोल्हापूरच्या बाहेरून म्हणजे रिंग रोडने बाहेर काढायचे आहेत. त्याच्यामुळे कोल्हापूरकरांना आणि सगळ्याच प्रवाशांना एक फायदा झालेला आहे, तो म्हणजे जी वाहतुकीची कोंडी होत होती ती होणार नाही आणि जी कोल्हापुरात आता गर्दी दिसते ती सुद्धा दिसणार नाही. बऱ्यापैकी बऱ्याच जणांचा वेळ वाचणार आहे, अपघात वगैरे होत होते ते होणार नाहीत. आणि इथून पुढच्या काळात असे जे निर्णय घेतले जातात ह्यांनी शहर वाहतूक कक्षकडून तर हे स्वागत आम्ही त्याचं स्वागत करतोय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा असेच निर्णय त्यांनी घ्यावेत आणि कोल्हापूरकरांना एक मोकळा श्वास घेण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.